कांजूरमार्गच्या दातार कॉलनी परिसरात आमदार निधीतून उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली चक्क लग्नाचा सभागृह बांधण्याचा प्रकार उघडकीस आलाय. पाहूया रिपोर्ट. कांजूरमार्गचं हे दातार कॉलनी उद्यान, या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली 23,96,720 रुपये आमदार सुनील राऊत यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आले. पण या उद्यानात सुशोभीकरण न करता याच ठिकाणावरून काही मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर 2 खोल्या आणि 1 मोठा स्टेज बांधण्याचं काम आमदार निधीच्या पैशातून केल्याचा आरोप स्थानिक नागरिक मनीष कोटियन यांनी केलाय. माहिती अधिकारात ही माहिती महापालिकेतून मिळाली आहे. दोंडे साहेबांनी क्लिअर कट म्हाडाला लिहिलं आहे की त्यांनी तिकडे पर्सनल व्हिजिट केला होता, त्याच्यामध्ये ते सापडलं आहे की ते बेकायदेशीर बांधतात म्हणून. गार्डन वेगळं आहे आणि ते स्ट्रक्चर वेगळ्या ठिकाणी बांधलं आहे. मग मी तुमच्यावर का कारवाई नाही करायचा असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. आता ते धोंडे साहेब काय बोलतात, आणखी 2-3 दिवस मी थांबणार जर माड्यावाल्यांनी मला, मी ऑफिशियल पत्र लिहिलं आहे, जर त्या लोकांनी ऑफिशियल पत्र मला दिलं नाही 2-4 दिवसानंतर मी स्वतः येऊन खालपर्यंत डेमोलिशन करणार. म्हाडामध्ये ही वर्क ऑर्डर मंजूर करून त्याचं टेंडर पास करून कामाला सुरुवातही झाली. पण या संदर्भात मुंबई महानगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेतल्यामुळे पालिकेच्या एस विभागानं हे काम अनधिकृत ठरवून बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिले. संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र अजून हे बांधकाम तोडण्यात आलेलं नाही. म्हाडाकडून अद्याप लेखी खुलासा न आल्यामुळे 2 दिवसांनंतर प्रत्यक्षात कारवाई करण्यात येईल असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं. खेळाच्या मैदानावर सरकारचा जी आर आहे, जी खेळाची मैदानं आहेत ती ओपन राहिली पाहिजेत. पण इथले जे आमदार आहेत हे गुंडागिरी करत आहेत आणि दादागिरीच्या माध्यमातून ते पूर्ण कांजूर कॅप्चर करत आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ती अतिशय लाजरवाणी आहे. इथे तर फक्त आता एकच मैदान अवेलेबल आहे जे पोरं येतात खेळायला वगैरे. आता जर कांजूर कॉपरेटिव्ह जे सोसायटीने याच्यावरती अंडरटेक केलं आहे ते पोरांकडनं पैसे घेतात खेळायचे, हे कुठला नियम आहे पैसे घ्यायचं? आमदार सुनील राऊत यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच या ठिकाणी आमदार निधीतून काम सुरू केल्याचा दावा केलाय. मात्र या संदर्भात त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. दरम्यान या प्लॉटवर कुठलंच आरक्षण नसताना एखाद्या खाजगी संस्थेच्या फायद्यासाठी म्हाडाचा 23,96,720 रुपयांचा निधी का वापरला असा प्रश्न उपस्थित होतोय. अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.